निलेश लंके विखेंवर बरसले, म्हणाले टायगर जिंदा आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात विखे लंके यांच्यातील टोकाचा संघर्ष संपूर्ण जिल्ह्यानं पाहिलाय. तोच टोकाचा संघर्ष लोकसभा निवडणुकीतही दिसून आलाय. लोकसभा निवडणुकीत मातब्बर समजल्या जाणाऱ्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा निलेश लंके यांनी दारुण पराभव केला. विखे पाटलांच्या साम्राज्याला लंकेंनी जबरदस्त हादरा दिला. आता विधानसभा निवडणुकीतही विखे लंके यांच्यातील संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. संगमनेर आणि नगर तालुक्यात डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी टायगर अभी जिंदा आहे असं विधान केलं होतं. त्यावर खासदार निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीतच असली टायगर कोण आहे हे जनताच दाखवून देईल असं सांगत मांजराने वाघाची झूल घेतली म्हणजे वाघ होत नाही असा टोला लगावला. खासदार निलेश लंके यांनी दिलेला 12-0 नारा खरा होणार का? निलेश लंके पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या पराभवासाठी कोणता डाव टाकणार? शिर्डीत थोरातांची जादू चालणार का? पाहुयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी, आपण पाहताय नगर न्यूज 24. नगर जिल्ह्याच्या राजकारणात पवार, विखे, थोरात यांचं वर्चस्व असल्याचं निवडणुकांमधून दिसून आलंय. त्यात आता लोकसभा निवडणुकीत खासदार निलेश लंके यांची क्रेज तयार झाली आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात थोरात विखेंबरोबरच लंकेंचे कार्ड खणखणीत चालणार हे सांगण्याची कोण्या ज्योतिषाची गरज नाही. आता विधानसभा निवडणुकीचं मैदान तापलंय. आरोप प्रत्यारोपाच्या फेरीही झडू लागल्यात. राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी महायुती बरोबरच महाविकास आघाडीनं देखील कंबर कसली आहे. असं असलं तरी जिल्ह्यात मात्र थोरात विखे, विखे लंके यांच्यातील संघर्ष विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळतोय. त्यात खासदार निलेश लंकेही तोंडसुख घेत असल्याचं दिसून येत आहे. खासदार निलेश लंके यांनी जिल्ह्यात दिलेला 12-0 नाराही बरंच काही सांगून जातो. त्यातच शिर्डी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्यासाठी बाळासाहेब थोरात यांच्या बरोबरच निलेश लंके यांनीही जोर लावलाय. त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोरील अडचणी वाढल्या असल्याचं मतदारसंघातून बोललं जात आहे. त्यातच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक विखेंचे विरोधक राजेंद्र पिपाडा यांनी केलेली बंडखोरी विखेंच्या अडचणीत भर टाकणारी असल्याचं बोललं जात आहे. खासदार निलेश लंके विखे पाटलांबद्दल नेमकं काय म्हणाले ते पाहूयात. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी संगमनेर किंवा राहुरीतून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं विधान केलं होतं. संगमनेर मतदारसंघात तशी तयारीही चालवली होती. संगमनेर मधील सभांमधून विखे यांनी टायगर अभी जिंदा याचं विधान केलं होतं. तसेच नगर तालुक्यात शिवाजी कर्डिले यांच्या विजयासाठी झालेल्या सभेतही त्यांनी टायगर अभी जिंदा याचा पुनरुच्चार केला होता. परंतु संगमनेरच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे देशमुख यांच्या बरोबरच सुजय विखे हेही प्रचंड ट्रोल झाले. विरोधकांनी विखे कुटुंबियांवर सडकून टीकेची झुंड उठवली. या प्रकरणात खासदार निलेश लंके यांनी उडी घेत विखेंवर हल्ला चढवला. तसेच लोकसभा निवडणुकीत दक्षिण लोकसभा मतदारसंघातील जनतेनं टायगर कोण आहे हे दाखवून दिल्याचाही टोला लंके यांनी विखेंना लगावला. संगमनेरचा वाघ राज्यात गाजतो त्यांना कशाला खेटता, टायगर असाल तर शिर्डी मतदारसंघाच्या बाहेर पडा असा उपरोधक टोलाही लगावलाय. ग्रहमान कायमचेच फिरल्याचे सांगत संगमनेर मध्येच नाही तर शिर्डीतही वारं फिरल्याचं लंके यांनी आपल्या भाषणात सांगितलं. शिर्डीची वाघीण विधानसभेचं मैदान गाजवणार असल्याचं सांगत थेट विखे पाटलांना लंके यांनी ललकारलंय. विखेंना शिर्डीत घेरलं ते कसं पाहूयात. सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आलाय. त्यात राज्याचे नेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पराभवासाठी महाविकास आघाडीत जोरदार हालचाल सुरू झाली आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे याही विखे पाटलांवर जाहीर टीका करत हल्ला चढवतायत. विखेंच्या पराभवासाठी पवार, थोरात, लंके यांच्या बरोबरच महाविकास आघाडीचे नेते मंडळी काम करत असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच अखेरच्या टप्प्यात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्यापैकी एकाची सभा घेण्याची व्यूहरचना आखली जाते. त्यामुळे विखे पाटलांचे धाबे दणाणलेत. एकूणच डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या लोकसभेला पराभव झाला असता तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा विधानसभेला पराभव करणं काँग्रेससाठी मोठं आव्हान आहे. शिर्डीत विखेंच्या पराभवासाठी पवार कोणता डाव टाकतात, थोरात लंकेंची जादू चालणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. त्यासाठी विधानसभा निकालाची वाट पाहावी लागणार आहे. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.